दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय एम ढोमणे ज्वेलर्स। नागपूर शहरात 28 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीत गोलू पान पॅलेस अँड ज्यूस सेंटर आणि तुलसी पान पॅलेस अँड ज्यूस सेंटर या दोन्ही पान शॉप मध्ये गुप्त खोलींमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवला जात आहे अशी माहिती CIU झोन 3 पथकाचे प्रभारी जितेश आरवेल्ली यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। अशा माहितीवरून त्याने DCP गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस स्टेशन कोतवाली येथील API दीपक वानखेडे व महिला अमलदार यांच्यासह गोलू आणि तुलसी या दोन्ही पान पॅलेसच्या अवैध हुक्का पार्लरवर रेड कारवाई केली। तिथे काही अज्ञात मुले हुक्का पिताना आढळून आले। पोलिसांना तिथे बघताच ती मुले पळून गेले। गोलू पान सेंटरचे मालक नामे तसेच आरोपी नामे मोहम्मद मुस्तुकी वल्द अब्दुल खलील तसेच फ्लेवर बनविणारा शहनवाज वल्द अनवर शेख या दोन्ही आरोपींना सोबत घेऊन पंचासमक्ष संपूर्ण रूमची तपासणी केला असता रूममध्ये दोन खुर्च्या लावून एक जळती पॉट व बाजूला हुक्क्यासाठी वापरणारे साहित्यासह विविध रंगाचे लहान मोठ्या आकाराचे 9 पॉट असे एकूण 10 हुक्का पॉट व 10 पाईप 10 स्टॅम्प व 29 विविध प्रकारचे 141 तंबाखूजन्य हुक्क्याचे फ्लेवरचे बॉक्स सिल्वर पेपर चारकोल मिळून आले। आरोपी यास हे फ्लेवर कुठून आणले असं विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे। मागील 3 महिन्यांपासून गुप्तपणे हुक्का पार्लर चालवित असल्याचे त्यांनी सांगितलंय। तसेच तो इतर हुक्का पार्लरच्या मालकांना फ्लेवरची तसेच स्पॉटची विक्री करतो असे देखील त्यांनी सांगितलंय। गोलू पान पॅलेस या हुक्का पार्लरमधून एकूण 33,450 रुपयांच्या हुक्का फ्लेवरचे बॉक्स तसेच हुक्का चालवण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले। तसेच त्याच्याच बाजूला असलेल्या तुलसी पान पॅलेस या शॉपचे मालक चेतन गोविंदराव निखारे तसेच हुक्का पुरविणारे सचिन सुखदेवजी बावने यांच्यासोबत पंचासमक्ष पाहणी केली असता रूममध्ये 2 खुर्च्या लावून एक जळती पॉट व बाजूला हुक्क्यासाठी वापरणारे साहित्यासह विविध रंगाचे लहान मोठ्या आकाराचे 6 पॉट असे एकूण 7 हुक्का पॉट 7 पाईप स्टॅम्प व 23 विविध प्रकारचे 47 तंबाखूजन्य हुक्क्याचे फ्लेवरचे बॉक्स सिल्वर पेपर चारकोल असे एकूण 14,160 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय। आरोपी यास हे फ्लेवर कुठून आणले असं विचारले असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली आहे। मागील 2 महिन्यांपासून गुप्तपणे हुक्का पार्लर चालवित असल्याचे त्यांनी सांगितलं। तसेच तो इतर हुक्का पार्लरच्या मालकांना फ्लेवरची तसेच स्पॉटची विक्री करतो असंही सांगितलं। यावरून दोन्ही हुक्का पार्लर चालविणारे मालक व हुक्का पुरविणारे असे एकूण 4 आरोपी व दोन्ही दुकानातून 47,600 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कोतवाली येथे COTPA कायद्याअंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे। महाराष्ट्र TV24 करिता व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सातपुतेसह रिंकू पांतावणे नागपूर। एक असं ठिकाण जिथे आहे विनम्रता विश्वासार्हता आणि आपलेपणा चोख सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण एम ढोमणे ज्वेलर्स। खास शुभविवाहासाठी आपल्या सौंदर्याला साजेशा सोने चांदीच्या अलंकारांचे विशेष कलेक्शन राणी हार शाही हार मंगळसूत्र पाटल्या बांगड्या कर्णफुले वेडिंग रिंग आणि ठुशीच्या असंख्य व्हेरायटी उपलब्ध। आमच्या शोरूमला भेट देऊन आजच निवडा तुमच्या आवडीचे दागिने आणि करा वाटचाल समृद्ध भविष्याकडे। आमचा पत्ता 47C हिमालया एक्सेलेन्स पोलीस चौकीजवळ प्रतापनगर चौक नागपूर। संपर्क करा 9423412458 किंवा 0712229018।